नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। मित्रांनो, तुम्हाला देखील जर गव्हर्नमेंटची इंटर्नशिप करायची असेल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर स्टायपेंड देखील हवं असेल, तसेच इंटर्नशिप कमी वेळाची हवी असेल व गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट देखील हवी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक अप्रेंटिस रिलीज केलेली आहे जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे। मित्रांनो, त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। मी तुम्हाला सर्व माहिती इन डिटेल मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कुठलाही पार्ट स्किप करू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ही इंटर्नशिप डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड द्वारा ऑर्गनाइज केल्या जाते आणि या इंटर्नशिप मध्ये तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये स्टायपेंड देखील मिळतं। आपण सर्व माहिती पुढे बघणार आहोत। या इंटर्नशिपला DPIIT इंटर्नशिप असे देखील म्हणतात। ही दरवर्षी घेण्यात येते मित्रांनो, पण अगोदर जी व्हायची ती म्हणजे त्याचे जे रजिस्ट्रेशन असायचे ते प्रत्येक महिन्याला असायचे, पण आता त्यामध्ये चेंज केलेला आहे। काही ठराविक कालावधीतच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे। हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच महत्वाचा आहे जो वेळेवर बघतील, कारण जर याची डेट एक्सपायर होऊन गेली तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार नाही। आणि बऱ्याच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात ज्या आपल्याला माहीत नसतात, तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणूनच मी हा व्हिडिओ क्रिएट करत आहे। बघा, ही इंटर्नशिप करण्याचे दोन फायदे आहे। एक म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट तर मिळतेच आहे, पण त्यासोबतच तुम्हाला एक स्किल मिळेल किंवा गव्हर्नमेंटचं वर्किंग कसं चालतं हे तुम्हाला त्या इंटर्नशिप मध्ये कळेल, आणि त्यासोबत तुम्हाला स्टायपेंड देखील मिळेल, देखील 10,000 रुपये प्रतिमाह असणार आहे। मग आता या इंटर्नशिपसाठी कोणकोण अर्ज करू शकतो, म्हणजे इलिजिबल कोणकोण आहे, तर तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएट कोर्सला असाल, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सला असाल किंवा अदर रिसर्च स्कॉलर म्हणून अभ्यास करत असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आणि स्पेशली या काही ब्रँचेस आहेत, बघा या ब्रँचेस मधून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला इथे प्रेफरन्स दिला जाईल। तर आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की ही स्कीम नेमकी का राबवण्यात येते, तर ही स्कीम राबवण्यामागचं कारण म्हणजे बघा की गव्हर्नमेंटचं वर्किंग कसं चालतं हे स्टुडंटला कळावं आणि जो काही ट्रेड आहे त्याविषयी माहिती मिळावी, तसेच या डिपार्टमेंटद्वारा ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची देखील तुम्हाला माहिती व्हावी, म्हणूनच ही इंटर्नशिप राबवण्यात येते। ही इंटर्नशिप किती महिन्यांची असेल, बघा ही इंटर्नशिप तुमच्यावर डिपेंड आहे, ती 1 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत तुम्हाला करता येऊ शकते। जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा त्याचं शॉर्ट लिस्टिंग जे काही डिपार्टमेंट असेल, बघा आता हे एक मेजर डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये खूप सारे सब डिपार्टमेंट असतात, तर सब डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला बोलवतील आणि तुमची इंटर्नशिप केली जाईल। पीरियड मी तुम्हाला सांगितला, 1 ते 3 महिन्यापर्यंत ही इंटर्नशिप चालू शकते। मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे, यासाठी सिम्पली एक फॉर्म असतो बघा, तो ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। त्यामध्ये स्टेप 2 मध्ये तुम्हाला रिझ्यूम वगैरे अपलोड करण्याचे ऑप्शन येऊ शकतात, सो रिझ्यूम वगैरे रेडी ठेवा, तिथे तुम्हाला तो अपलोड करावा लागू शकतो। यासाठी स्टायपेंड किती मिळणार आहे, बघा जसं तुम्ही रेल्वेची अप्रेंटिस करता किंवा इतर कोणतेही अप्रेंटिस करता त्यामध्ये तुम्हाला ठराविक स्टायपेंड मिळतं, तर इथे देखील तुम्हाला या इंटर्नशिप मध्ये एक ठराविक स्टायपेंड मिळणार आहे, जे की मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, 10,000 रुपये प्रति महिना। तर एवढ्या स्टायपेंड वरती तुम्हाला ही इंटर्नशिप करावी लागणार आहे। मित्रांनो, यासाठी ऍप्लिकेशन तुम्ही 31 ऑक्टोबर पर्यंतच करू शकता, त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करून घ्या। काही ठराविकच कॅन्डिडेट सिलेक्ट केल्या जातात, त्यामध्ये तुमचं नाव येण्यासाठी लवकर अप्लाय करा। आणि तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तसेच तुम्ही ती जाहिरात देखील वाचू शकतात किंवा जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही रीड करू शकतात, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, सो तुम्ही तिथून ते रीड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओ मधून तुम्हाला याच इंटर्नशिप विषयी माहिती द्यायची होती। जे कोणी इच्छुक व पात्र असतील त्यांनी यासाठी अप्लाय करायचं आहे। बघा, पात्रता मी सांगितली तुम्हाला की जे सध्या ग्रॅज्युएशन करत असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे। त्याचे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला, ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ते तुम्हाला पुढे खूप कामात येईल। तसेच तुम्हाला स्टायपेंड देखील मिळत आहे आणि एक स्किल देखील मिळेल किंवा एक अभ्यास देखील होईल तुमचा गव्हर्नमेंटचं वर्किंग कसं चालतं। तर म्हणूनच ही इंटर्नशिप इच्छुक असाल तर नक्कीच करून घ्या। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।